नमस्ते विद्यार्थी मित्रों, नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वारली चित्रकला या पाठाचा आपण उर्वरित उत्तरार्ध जो आहे तो उत्तरार्ध आपल्याला पाहायचा आहे विद्यार्थी मित्रों, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं की भारतीय संस्कृतीमध्ये वारली चित्रकला किती भारतीय संस्कृती आणि वारली चित्रकला यांचा किती परस्पर संबंध आहे। त्याच पद्धतीने वारली चित्रकला महाराष्ट्रातील आदिवासी जमातीमध्ये कशा पद्धतीने निर्माण झाली, आदिम कलेची मूळ बीजे या वारली चित्रकलेमध्ये आढळतात हे आपण पाहिलं। त्याचबरोबर लोकजीवन, धार्मिक जीवन यामध्ये वारली चित्रकलेचा कशा पद्धतीने समावेश होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषय या वारली चित्रकलेमध्ये कसे समाविष्ट आहेत हे आपण पाहिलं। त्याच पद्धतीने वारली चित्रकला जर का आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तसेच वारली चित्रकला वारली चित्रकलेमध्ये जे चित्रकार आहेत ते चित्रकार कशा पद्धती वारली चित्रकलेमध्ये निसर्गामध्ये सापडलेल्या सहज उपलब्ध झालेल्या साहित्यातून वारली चित्रकार कशा पद्धतीने चित्र रेखाटतात याचा देखील आपण अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच्या पुढचा उत्तरार्ध आपल्याला पाहायचा आहे। चला तर मग पुस्तक काढली जाऊ या पुस्तक। ठीक आहे, बघा, रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात। चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर। बघा, त्यांचे जे काही चित्र रंगवण्याची पद्धत आहे ती कशी आहे बघा, तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार असतात ना रोजच्या जीवनामध्ये त्यांच्या त्रिकोण, त्यानंतर चौकोन, वर्तुळ हे जे काही आकार आहेत ते आकार मूलभूत आकार असतात। मुळातले मूलभूत म्हणजे काय, तर मुळातले रोजच्या जीवनामध्ये त्यांच्या चित्रामध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात। मूलभूत म्हणजेच काय, तर मुळातले। मूलभूत म्हणजे काय, तर मुळातले। चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर। बघा, त्याची चित्र काढण्याची पद्धत कशी असते, त्यांच्या चित्रामध्ये जी उभी रेषा असते ती उभी रेषा म्हणजेच काय, तर आपलं शरीर। त्यांच्या चित्रातील झाडे पहा, वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळातून वर शेंड्यापर्यंत रंगवतो। अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते। बघा, बारीक बारीक गोष्टींचा विचार करून वारली चित्रकार ही चित्र काढत असतात। त्यांनी उदाहरण सांगितलं झाडाचं की वारली चित्रकार झाडाचं चित्र काढत असताना तो कसा रेखाटतो, तर मुळाकडून शेंड्यापर्यंत तो चित्र काढत असतो। म्हणजे याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं, याच्यातून आपल्याला सहज लक्षात येतं की झाड उगवण्याची प्रक्रिया आपल्याला लक्षात काय लक्षात येतं आपल्याला की झाड उगवण्याची प्रक्रिया आपल्याला लक्षात येते। बरं, अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात। वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयमुख जीवन असते। उदयमुख जीवन म्हणजे काय, तर नुकतेच उगवलेले। बघा, वारली चित्रकार चित्र रेखाटत असताना अत्यंत जीवनाचा मूलभूत उद्देश लक्षात ठेवून ते चित्रकार चित्र काढत असतात। त्यांनी सांगितलेलं आहे की इतर चित्रकार आणि वारली चित्रकार यांच्यामध्ये चित्र काढण्याची जी काही पद्धत आहे ती कशी आहे बघा, तर इतर चित्रकार काय करतात, तर झाडाचं समजा उदाहरण, झाडाचं समजा चित्र काढायचं असेल तर वरून खाली अशा प्रकारे ते चित्र रेखाटतात। मग आता वरून खाली जमिनीकडे जाणे म्हणजेच काय, मृत्यूकडे नेणारे भूमी वारली लोकांच्या मन, आता वरून खाली चित्र रेखाटणे हे
वारली वारली लोकांच्या मते काय आहे बरं, तर वरून भूमीकडे जाणे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन, मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते। तर खालून वरती जाणे भूमीकडून वर उगवणारे, भूमीकडून वर उगवणारे म्हणजे काय, तर जीवनाचा विकास करणारे उदयमुख जीवन असते। भूमीकडून भूमीतून वर उगवणारे म्हणजे काय, तर जीवनाचा विकास करणारे उदयमुख जीवन असते। उदयमुख जीवन असते, उदयमुख जीवन म्हणजे काय, तर नुकतेच उगवलेले। म्हणजे बघ या ठिकाणी, म्हणजे बघ या ठिकाणी वारली चित्रकार जीवन जगण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा जीवनामध्ये आवश्यक कोणकोणत्या गोष्टी आहेत याचा देखील ते बारीक विचार करतात आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून। लक्षात आलं सगळ्यांच्या? आता पुढे बघूया। लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो, धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो। मान देणे एक वाक्यचार येऊ शकतो, मान देणे म्हणजे आदर निर्माण करणे किंवा आदर देणे, मान देणे म्हणजे आदर करणे। पुढे बघा, भित्ती चित्रे चितारणाऱ्या स्त्रियांना धवलेरी असे म्हणतात, त्यांना कोणत्याही गावात पाचारण केले जाते। पाचारण केले जाते म्हणजे काय, त्या महिलांना बोलावलं जातं। बघा लग्न प्रसंग असेल, समजा वारली जमातीमध्ये एक धार्मिक विधी जेव्हा केला जातो, लग्न प्रसंग जेव्हा असतो वारली लोकांच्या मध्ये, जेव्हा लग्न प्रसंग असतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारची विधी असते। ती कोणती असते विधी, ते इथे सांगितलेलं आहे की अशा वेळी लग्न प्रसंगाच्या वेळेला झोपड्या रंगवतात, तेव्हा रंगवण्याच्या आधी काय काढला जातो, चौक काढला जातो आणि धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो। मग अशा प्रकारे चौक काढण्यासाठी त्या ठिकाणी कोणाला पाचारण केलं जातं, म्हणजेच बोलावलं जातं, तर चित्रे काढणाऱ्या स्त्रियांना। मग आता भित्ती चित्रे काढणाऱ्या स्त्रियांना त्या ठिकाणी बोलावलं जातं, मग त्या भित्ती चित्रे काढणाऱ्या स्त्रियांना काय म्हटलं जातं, तर धवलेरी असं म्हटलं जातं। तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न विचारू शकता की वारली चित्रकलेमध्ये भित्ती चित्र चितारणाऱ्या स्त्रियांना काय म्हटलं जातं, तर धवलेरी असं म्हटलं जातं। लक्षात आलं? पुढे त्यांना कोणत्याही गावात पाचारण केले जाते, लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्ती चित्रे चितारण्याचे काम केले जाते। 7-8 स्त्रिया मिळून हे चित्र पूर्ण करतात। तर अशा पद्धतीनं धवलेरी स्त्रियांची धवलेरी स्त्रियांचा गट किती असतो, तर 7-8 मिळून एक स्त्रियांचा गट असतो आणि त्या धवलेरी स्त्रियांना त्या ठिकाणी बोलावलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून तिथे भित्ती चित्रे रंगवण्यात येतात। हा एक त्या धार्मिक सणामधला किंवा धार्मिक विधीमधला ही एक गोष्ट ते आवर्जून करत असतात। पुढे वारली संस्कृतीत भित्ती चित्रातील रेषाकृतींना आगळेवेगळे महत्व असते। वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात। बघा भूमितीमधली जी काही वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत, ते आकार या वारली चित्रामध्ये तुम्हाला सहज लक्षात येते, कारण वारली चित्रकार याच आकारांचा वापर करून आपले चित्र विकसित करत असतात। बघा चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला। बघा निसर्गामधील सहज सापडणाऱ्या उपलब्ध होणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून आणि निसर्गातील विविध निरीक्षणातून, निसर्गातील विविध निरीक्षणातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आकार घेतले। मग त्यांनी कोणते आकार घेतलेले आहेत, तर बघा चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्यांनी गोल घेतला। गोल म्हणजे सर्कल, बरोबर की नाही? तर वर्तुळ जो काय आहे, ते वर्तुळ ते कसे शिकले, तर चंद्राकडे पाहून। पौर्णिमेचा चंद्र जसा गोल असतो की नाही, बरोबर की नाही? पण त्या गरगरीत चंद्राच्या आकारातून, चंद्राच्या आकारातून त्यांनी काय शिकलेला, ते काय शिकलेले आहे, तर वर्तुळ शिकलेले आहे। पुढे बघा पानाच्या आकारातून त्यांनी त्रिकोण अंडाकृती आकार घेतले। बघा पान, झाडाचं पान, तर या झाडाच्या पानाच्या माध्यमातून ते कोणते आकार शिकलेले आहे, तर त्रिकोण अंडाकृती आकार शिकलेले आहे, त्रिकोण।
त्रिकोण आणि अंडाकृती आकार ते पानांच्या आकारापासून ते शिकलेले आहे. पुढे बघा, पाकळ्याने फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. बघा, बाक आणि वळणे म्हणजे सेमी सर्कल जे काही आहे, बाक आणि वळणे जे काही आहे, वेडी वाकडी रेषा, वेडी वाकडी रेषा म्हणजे बाक आणि वळणे कोणापासून ते शिकलेले आहे, कोणापासून शिकलेले आहे तर फांद्यांच्या आकारातून, पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून ते बाक आणि वळणे शिकलेले आहे. वेडी वाकडी रेषा, वेडी वाकडे, वेडी वाकड्या रेषा ते शिकलेले आहे. पुढे बघा, त्यानंतर चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्ध वर्तुळ पाहिले. बघा, चंद्रकला म्हणजे पौर्णिमा झाल्याच्या नंतर हळूहळू हळू चंद्र काय होत जातो, अमावस्येकडे वळत जातो, बरोबर की? अमावस्या येत जाते पौर्णिमेच्या नंतर 15 दिवसाने अमावस्या, बरोबर की? मग अमावस्या होत असते तेव्हा चंद्र हळूहळू हळू कमी होत जातो. मग जे काही चंद्राचं अर्धवर्तुळ आहे ते अर्धवर्तुळ म्हणजे ती चंद्रकला आहे, ती चंद्रकला आणि जे काही याची कमान इंद्रधनुष्याची कमान आहे, इंद्रधनुष्य आणि चंद्रकला, इंद्रधनुष्य आणि चंद्रकला याच्यातून कोणते आकार ते शिकलेले आहे तर अर्धवर्तुळ, कमान आणि अर्धवर्तुळ म्हणजे सेमी सर्कल असतं ना, ते सेमी सर्कल अर्धवर्तुळ त्याला आपण म्हणतो की ते या गोष्टींच्या माध्यमातून, या गोष्टींच्या निरीक्षणातून ते शिकलेले आहे. पुढे बघा, पक्ष्यांच्या भराया व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. बघा, समांतर रेषा, उभ्या आणि आडव्या रेषा ह्या ज्या काही आहेत त्या कशाच्या माध्यमातून ते शिकलेले आहेत तर पक्ष्यांच्या भराऱ्या आणि माशांच्या पोहण्याच्या माध्यमातून ते अशा प्रकारच्या रेषा शिकलेले आहे. पुढे बघा, जवळजवळ आलेले पाच तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडलेल्या गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. बघा, पाच कोणांचा कोण त्याला आपण म्हणतो पंचकोन. मग तो पंचकोन कसा मिळाला बघा, तर त्याने आकाशामध्ये निरीक्षण केलेलं होतं आणि आकाशामध्ये निरीक्षण केल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की जवळजवळ पाच तारे एकमेकांना जोडलेले आहेत, अशा प्रकारचा भास त्यांना, अशा प्रकारचा भास होतो वरती पाहिल्याच्या नंतर, बरोबर की नाही? मग हे जे काही एकमेकांना पाच तारे जोडलेले आहेत याच्यातून त्याने कोणता कोण घेतला, पंचकोन हा एक आकार त्याने घेतलेला आहे. बघा, म्हणजेच निरीक्षण त्यांचं किती होतं, आकलन क्षमता त्यांची कशी होती हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतंय. पुढे बघा, अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा व वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. अवलोकन म्हणजेच काय, अवलोकन म्हणजेच निरीक्षण, म्हणजेच बघा निरीक्षण क्षमता त्यांची होती आणि म्हणूनच साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी सुद्धा आकलन शक्ती वापरून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आकार घेतलेले आहेत. निसर्गाने सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. बरोबरच आहे, बघा इतकं सुंदर सुंदर चित्र पाहिल्याच्या नंतर, इतकी सुंदर चित्र पाहिल्याच्या नंतर कोणीही आश्चर्यचकित होतो, बरोबर की नाही? कारण त्यांनी जे काही चित्रामध्ये रेखाटलेलं आहे, वारली चित्रकला त्यांनी जी काही काढलेली आहे ती वारली चित्र काढलेली आहे, त्या वारली चित्रकलेकडे पाहिल्याच्या नंतर पाहणारा हा आश्चर्यचकित होऊन जातो. कारण त्यांच्यामध्ये किंवा त्या चित्रामध्ये जे काही आकार त्यांनी गुंतलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या आकारांच्या माध्यमातून त्यांनी जे काही चित्र रेखाटलेलं आहे ते खरोखरच त्याच्यातून दिशा देणारं आणि जीवनाला प्रेरणा देणारे अशा प्रकारची त्यांची ती चित्रकला असते आणि म्हणूनच ही चित्रकला आज संपूर्ण जगामध्ये आज प्रसिद्ध झालेली आहे. पुढे बघा, वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यांवर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. बघा, आज फक्त वारली चित्रकला
समाजापुरतीच आदिवासी समाजापुरतीच फक्त सीमित राहिलेली आहे का? अजिबात नाही. आपल्या भारत देशाच्याही इतर देशांमध्ये सुद्धा आपल्या भारत देशामधून आपली आपली ही जी चित्रकला आहे ती फक्त आपल्या भारत देशापुरती मर्यादित आहे का? नाही. भारत देशाच्याही पुढे साता समुद्रपा ही वाद्य चित्रकला प्रसिद्ध झालेली आहे. आज जर का आपण पाहिलं लेखकाने इथे सांगितलं आहे की आज जर का आपण इथे पाहिलं तर ही वाद्य चित्र ही वाद्य चित्रकला आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झालेली आहे. बघा कशी टी शर्ट म्हणा साडी कुर्ता बेडशीट पिशव्या पर्स भेटवस्तू अशा नाना वस्तूंवरती आज वाद्य चित्रकला तुम्हाला रेखाटलेली दिसेल. तुमच्याही घरामध्ये अशा प्रकारच्या वस्तू असतील की त्या वस्तूंवरती वारली चित्रकला असणार आहे. बरोबर की नाही? मग अशा पद्धतीनं आज फक्त वारली चित्रकला वारली समाजापुरतीच फक्त सीमित राहिली नाही तर समाजाच्या बाहेर ती पडलेली आहे आणि जिकडे तिकडे प्रसिद्ध झालेली आहे. पुढे बघा घराच्या भिंती घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे. बघा असे म्हटल्याप्रमाणे की ही वारली चित्रकला फक्त भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नाही तर परदेशातही या ठिकाणी वारली चित्रकला प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजेच त्यामुळे महाराष्ट्राची मोहोर ही परदेशातही उमटलेली आहे. मोहोर म्हणजेच काय? तर अशा प्रकारे वारली चित्रकला जी आहे त्या वारली चित्रकलेच्या माध्यमातून आज आपल्या भारत देशाचं नाव भारत देशाचं नाव लौकिक झालेलं आहे परदेशामध्ये सुद्धा हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र तर अशा पद्धतीनं वारली चित्रकला हा जो पाठ आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तुम्हाला नक्कीच हा पाठ आवडलेला असेल तर छानपैकी तुमच्या नोटबुक मध्ये एक विषय घेऊन छान पैकी तुमच्या नोटबुक मध्ये वारली चित्रकला रेखाटायची आहे. मग काय रेखाटणार ना? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा पाठ इथे संपलेला आहे. जो पाठ आजचा भाग आपण या ठिकाणी पाहिलाय त्यावरती आधारित मी तुम्हाला काही प्रश्न PDF च्या माध्यमातून देणार आहे. ते तुम्ही सोडवायचे आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या?